नमस्कार। आज आपण बनवणार आहे वाटाणा बटाट्याची भाजी। त्यासाठी मी वाटाणा घेतलाय, बटाटा, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची पावडर, मीठ, सब्जी मसाला घेतलाय, जिरं घेतलंय, हळद घेतलंय, तेल घेतलंय, लसूणची पेस्ट घेतली आहे, अद्रकची पेस्ट घेतली। स्टार्ट करूया आपण। कढई तापलेली आहे, आता तेल टाकून घेऊ 2 चमचे। त्यानंतर लसूणची पेस्ट टाकूया 1 चमचा। फ्राय करू। नंतर 1 चमच अद्रकची पेस्ट। पेस्ट मी घरीच बनवलेली आहे। जिरं टाकूया 1 चमच। त्यानंतर कढीपत्ता, कांदा टाकूया 2 कांदे घेतले, 2 टोमॅटो, त्यानंतर आपण हा मसाला टाकूया, सर्व मीठ वगैरे सगळं टाकूया। आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो मसाले। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण। तेल 5 मिनटं शिजून देऊया। आपलं टोमॅटो पूर्ण असं गळलं पाहिजे, म्हणजे तरी आली पाहिजे। झाकून ठेवू, चेक करूया। त्याला मस्त तेल सुटलेलं आहे। आपलं वाटाणा आणि बटाटा धुवून घेतलंय आपण, हे टाकूया। आपण याच्यात वेगळं फ्लावर वगैरे कोणतीही भाजी टाकू शकतो। मिक्स करून घेऊ। थोडंसं पाणी टाकूया आणि 10-15 मिनटे शिजून देऊ। झाकण ठेवून 10-15 मिनटे शिजून देऊ। आपली भाजी बघू आपण। आपली भाजी रेडी आहे, आपण सर्व करून घेऊया। शिजले का बघायची। ओके, थोडे कोथिंबीर टाकून घेऊ। भाजी रेडी आहे। माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।